भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहामोनी यांचं आज राष्ट्रपती भवनामध्ये औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. सिहामोनी यांना यावेळी भारतीय संरक्षण दलांकडून मानवंदना देण्यात आली. सिहामोनी यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारत आणि कंबोडिया दरम्यानच्या राजनैतिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कंबोडियाचे नरेश भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. कंबोडिया नरेश यांचा हा भारत दौरा तब्बल 6 दशकानंतर होत आहे. सिहामोनी यांनी आज राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीवरती पुष्पांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती जगदीप धानकड यांनी आज कंबोडिया नरेशांची भेट घेतली. या बैठकीच्या वेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि कंबोडिया या देशांमधल्या परस्पर संबंधांना बळकटी देण्यावरती भर दिला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबतही त्यांची बैठक झाली. यावेळी जयशंकर यांनी दोन्ही देशांमधले संबंध ऐतिहासिक आहेत असं सांगितलं.